केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने दरवाढ केली जात असल्याच्या निषेधात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानुसार आमदार रमेश बोरणार यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर तालुका आणि शहर शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या कारभारावर निशाणा साधत केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. केंद्र सरकार दिवसेंदिवस पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरची सातत्याने दरवाढ करत असून यामध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. देशातील जनता कोरोना संकटाचा सामना करीत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेल तसेच जीवनावश्यक वस्तूंची सातत्याने दरवाढ केली जात आहे. केंद्र सरकारने इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात आणावे, अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आलाय. याप्रसंगी केंद्रातील भाजप सरकार जुलमी सरकार असून हे सरकार सामान्यांचा जाणीवपूर्वक छळ करत असल्याची टीका तालुका प्रमुख यांच्यासह अनेकांनी केली आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या दरवाढबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात जाहीर निषेध करण्यात येत असून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीनं आज आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर अध्यक्ष साबेर, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुका प्रमुख सचिन वाणी, शहर प्रमुख राजेंद्र साळुंके यांनी केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीबाबत तहसीलदार यांना निवेदन दिलं आहे. यावेळी उपतालुका प्रमुख कल्याण पाटील जगताप, महेश बुणगे, नगरसेवक स्वप्नील जेजूरकर, डॉक्टर निलेश भाटिया, वसंत त्रिभुवन, संजय बोरणारे, रणजित चव्हाण, विभाग प्रमुख नानासाहेब थोरात, हरिभाऊ साळुंके, बंडू जगताप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. शैलेंद्र खेरमोडे, MCN News, वैजापूर.